खूप चांगला प्रतिसाद त्यांनी दिला. मात्र आमचे सोनू बांगर ते सुद्धा या स्पर्धेमध्ये येणार होते, मात्र थोडस तांत्रिक अडचण आलं त्याला आणि ते येऊ शकलं नाही. आता स्पर्धा खूप मोठी आहे आणि त्या अनुषंगाने मात्र कशा प्रकारचा परफॉर्मन्स होईल. हा चेंडू टॉपेज आणि पहिला षटका लागतोय मैदानाच्या आतमध्ये पागड्याच्या पाड्या संघाला आणि पहिला विकेट इथं मात्र मिळतोय आंबे संघाला. डीजे अमोल हे महत्वाचे फलंदाज आहे पागड्याच्या टीम कडनं. आम्ही नेहमीच त्यांना पाहिलंय शिव गर्जना क्रिकेट संघ शेलारपाड्याच्या मैदानावरती या संघाला आम्ही पाहिलं होतं. खूप चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटलाय आणि या मैदानावरती या स्पर्धेमध्ये कशा प्रकारचा खेळ होईल मैदानाच्या आतमध्ये. बघा पुन्हा एकदा बॅकफुटला झाला होता, स्क्वेअर कटचा वापर करण्याचा प्रयत्न फलंदाजा करणं घडला मात्र प्रॉपरली टायमिंग नाही. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू इसावला आणि धापलकावरती धावसंख्या 5 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा मिस फील्ड होतीय, डायरेक्ट हिट येण्याचा प्रयत्न आणि तोपर्यंत सिंगल सिंगलच्या स्वरूपाने मात्र धापलकावरती धावसंख्या येईल. षटक संपन्न झालाय पहिलं आणि पहिल्या षटकानंतर धापलकावरती धावसंख्या 6 चेंडू 6 धावा आणि 1 फलंदाज बाद झाला. सागर डीजे डीजे मास्टर धावसंख्या धापलकावरती 6 धावा. बघा कालच्या दिवसामध्ये आम्ही दोन स्पर्धा बघितल्या, दोन स्पर्धा जर एक राहुल पाटील चषक आपण बघितला तर आडवलीच्या मैदानावरती चॅम्पियनशिप पटकवली वाकलन टीमने आणि कालच्या दिवसामध्ये चिंचवलीच्या मैदानावरती बघितलं छत्रपती चषक 2018 चॅम्पियनशिप पटकवली गावदेवी प्रतीक 11 काकडवल टीमने. हे दोन संघ खूप चांगला खेळ दाखवला कालच्या दिवसामध्ये मात्र या मैदानावरती कालच्या दिवसामध्ये तर भाल बी संघाने खूप चांगला तुषारचा मात्र तुषारची कमतरता छत्रपती चषकामध्ये सेमीफायनलच्या सामन्यामध्ये भासली कारण इथे मॅच खेळत होता आणि चर्चा झाली होती त्याच मैदान चिंचोलीच्या मैदानावरती की तुषार जर असला असता जास्त धावा आल्या असत्या बाल टीमच्या, मात्र तसं घडलं नाही. हा चेंडू पुन्हा एकदा पाहू शकाल अप्रतिम पागड्याचा पाड्या नावाचा हा ब्रँड चिपकला चेंडूवरती. चेंडू सीमारेषेच्या बाहेर लॉंग अप मधून सीमारेषेच्या बाहेर जाईल 6 धावासाठी षटकार. पाहतोय आपण दर्शन मात्र कशा प्रकारची गोलंदाजी करेल. दर्शन पुन्हा एकदा वन्स अगेन चेंडू फेकण्यासाठी सज्ज. हा चेंडू मिड विकेटला गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू वरती क्षेत्ररक्षक वेगाने येतोय आणि बॅकिंग सुद्धा खूप चांगली होतोय आणि तोपर्यंत बघा पंचाचा डिसिजन पेंडिंग असेल.
पंच राकेश पाटील यांचा इशारे येतोय चार धावा, या चार धावा येतील। खूप चांगली फलंदाजी, वारंवार मोठ्या फटकांचा वापर केला जातोय अमोल कडनं आणि या चार धावा धापल कबड्डी येतील। धापलक पुढे जातोय, धापल कबड्डी धाव संख्या आपण बघू शकाल 22 धावा, दोन षटकार एक चौकार, खूप उंदा फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होतोय। या षटकाचा विचार केला तर तब्बल 16 धावा कुठले गेल्यात। हा चेंडू पुन्हा एकदा समोर केलाय, स्क्रीन समोर चेंडूवरती क्षेत्ररक्षक येईल। खूप चांगली फील्ड केली गेली आहे आणि तोपर्यंत या दोन धावा घेण्याचा अवधी होता। दोन धावेने धापलक पुढे जाईल, धापलकावरती टोटल येते पुढे 24 धावांची। आपण पाहू शकाल अमोलने वारंवार धावा बनवण्याचा प्रयत्न करतोय अमोल, कारण क्रिकेटमध्ये धावा बनत नाही तर बनवावा लागतात आणि तो उदाहरण मैदानाच्या आतमध्ये अमोल कडनं होतोय। चेंडू पुन्हा एकदा चिप शॉटचा वापर, बघा किती सुंदर फटका आहे, मधुर आवाज, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, चार धावांसाठी चौकार। याचेच कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं 155 धावा वैयक्तिक कुठल्या महेश मडवीने, आणि महेश मडवीला मात्र तिथे मालिकावीरसाठी सन्मानित केलं। आमचे बघितलं गेलं तर महेश दादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते मध्ये त्याला फ्रीज देऊन सन्मानित केलं। आणि कालच्या दिवसामध्ये CM चषकाचा मात्र वितरण सोहळा होता आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते महेशला मात्र CM चषकामध्ये त्याने मालिकावीर ठरला होता आणि महेशला मात्र कोळसेवाडी येथे बाईक देऊन मात्र पुन्हा एकदा सन्मानित केलं। कारण कालच्या दिवसामध्ये दुहेरी मात्र बघितलं गेलं तर आनंद होता महेशसाठी, खूप चांगली फलंदाजी केली। आगासन संघा पुढे मात्र त्याने वैयक्तिक 65 धावा कुठल्या, 17 चेंडू आणि 65 धावा ही त्याची खेळली होती, ज्याच्यामध्ये 5 चेंडू 5 षटकार हा त्यांनी विक्रम रचला चिंचोलीच्या मैदानावरती। आणि खूप चांगला परफॉर्मन्स बघितला आपण आणि त्याच्यानंतर याच विभागामधील राहुल शेठ पाटील चषकामध्ये बघितलं गेलं तर साई शेलारला मात्र मालिकावीरसाठी बाईक मिळाली, खूप चांगला खेळ त्याच्याकडनं घडला। 141 धावा चार इनिंगमध्ये 4 विकेट त्याच्या त्याची ती कालकिर्ती होती आणि त्याला बाईक देऊन मात्र त्या स्पर्धेमध्ये सन्मानित केलं गेलं। मात्र या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहू शकाल 352 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवतील आणि 352 खेळाडूपैकी एकमेव असा खेळाडू असेल त्याला निश्चित ही लकी बाईक मिळेल। बघा मेहनत करावी लागेल, कारण असे बरेच आम्ही संवाद साधतोय रोशन, जेव्हा संवाद साधला जातो खेळाडूंशी त्यांना पहिला प्रश्न असतो की निश्चित जेव्हा धावा कुठल्या जातात। मी योगेश कुंभारकरला सुद्धा विचारलं होतं की CM चषकामध्ये तो सुद्धा बाईकच्या रेसमध्ये होता, मग त्याचं लक्ष होतं चॅम्पियन बनण्यासाठी आणि तो चॅम्पियनशिप पटकवली जाते तो संघ मात्र बघा बाईकसुद्धा त्याला मिळतोय, कारण चांगला क्रिकेट त्यांच्याकडनं घरत असतोय रोशन। आणि आपण बघितलं गेलं तर तिसरा क्रमांक CM चषकामध्ये चिंचोली संघाचा आला आणि 2 ते 3 धावांपासून तो मागे राहिला आणि महेश मडवीला मात्र ते सन्मानित केलं गेलं। आपण बघितलं तर सिटी 100 बाईक देऊन मात्र कालच्या दिवसामध्ये त्याला सन्मानित केलं गेलं, कारण जेव्हा जेव्हा चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून घडलं जाईल तेव्हा त्याला पारितोषिक सुद्धा आले जातात, कारण पाठीवरती ताप देण्यासाठी कोणीतरी लागतोय आणि ती पाठीवरती ताप आमच्या या विभागातील आमदार गणपतशेठ गायकवाड यांच्याकडनं ती बाईक त्याला दिली गेली। बघा मॅच खूप इम्पॉर्टंट आहे मैदानाच्या आतमध्ये। हा चेंडू लॉंगनला क्लिअर केलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, चार धावांसाठी अमोलच्या बॅट मधून आणखी एक मोठा फटका चौकार। देवगाव देवी येतोय दर्शनाला, मनाची इच्छा पुरी कर ग येतोय सांगायला, माझी गाव देवी माऊली गावाची सावली, माझी गाव देवी माऊली खिडकाली गावाची सावली। थँक्यू थँक्यू, चौकार येतोय। बघा अमोलचं विकेट फार महत्वाचं असेल, कारण अमोलचं जर विकेट
घेतलं गेलं गोलंदाजाने तर धावांवरती रोक लावू शकतो आंबे संघ. जर अमोल शेवटच्या षटकापर्यंत खेळला तर मी निश्चितपणे 65-60 धावा कुटू शकतोय. तर अमोल खूप चांगला फलंदाज आहे. हा चंडू मिड विकेटला, चंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि या चुका दर्शवतात आंबे संघ आणि दोन धावा धापलकावरती येतील आणि अमोलचा झेल मात्र इथं ड्रॉप केला जातोय. बघा मिड विकेटला झेल ड्रॉप केला. कालच्या दिवसामध्ये फायनलचा सामना होता पोसरी विपक्ष काकडवाल महेश मडवीचा, मात्र झेल सोडला आणि त्याच्यानंतर महेश मडवीने ताबडतोब फलंदाजीचं उदाहरण दाखवला आणि पहिल्या षटकामध्ये 16 धावा वसूल केल्या आणि त्याच्यानंतर 4 षटकामध्ये तब्बल 64 धावा लावल्या आणि त्या 64 धावा बघा मागात ठरल्या आणि चॅम्पियनशिप पटकवली. तर काकडवाल संघाने हा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुट स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू गेला, तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं. अमोलला ठाऊक आहे त्याचं विकेट मात्र किती महत्वाचं आहे. शेवटच्या षटकापर्यंत जर अमोल राहिला तर 64-65 धावा कुटू शकतोय आणि या धावा सकाळच्या सत्रामध्ये आपण निश्चितच बघ. मांगरूळ संघाचा जेव्हा जेव्हा आपण विचार केला जातोय, स्पर्धा भरवली जातोय या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये, तेव्हा निश्चितच या धावा दुसऱ्या सत्रामध्ये कठीण असू शकतात आणि तो प्रयत्न मात्र पहिल्या सत्रामध्ये होतोय. हा चेंडू खूप चांगला शॉट आहे, चेंडू टापेच्या माध्यमातून येईल, स्वतः संघाने चेंडू वरती आलाय, खूप चांगली बॅकिंग आणि दोन धाबा पूर्ण केले जातात. तिसऱ्या धावसाठी प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 3 धाबा, यस नो वेट या 3 शब्दांचा उच्चार होतोय मैदानाच्या आतमध्ये आणि पाहता पाहता या 3 धाबा घेतल्या गेल्यात. 3 षटक संपली गेल्यात, 3 षटकानंतर धापलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल 13 सरसरीने धावसंख्या 39 धाबा. ड्रिंक्स ब्रेक होईल, तत्पूर्वी आपण डीजे मास्टरला एक सुवर्ण संधी देऊया चांगलंसं संगीत सादर करण्यासाठी. ते 55 धावांच्या आतमध्ये रोखलं असतं, झेल ड्रॉप केली आणि आता मात्र पाहू शकाल 3 षटकानंतर 39 धावा. रोशन, तर नक्कीच मी आधी थोडा सरप्राईज होतो रुपेश भगत यांनी घेतलेला निर्णय, कारण की सकाळचं सत्र आहे, कालचा दिवस जर आपण पाहायला गेलं तर पहिले 3 सामने लो स्कोरिंगचे आपण पाहिले होते. परंतु अमल फराड जर आपण पाहिलं गेलं तर लेदर क्रिकेटर आहे, अनुभव आहे आणि त्याच अनुभवाच्या जोरावरती 39 धावांपर्यंत मजल मारले 3 षटकामध्ये. तर याच धावगतीने नक्कीच जर सरासरी राखली तर 65-70 धावा हमकासाठी बनवेल आणि ही धावसंख्या इथे नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये जिथे आपण पाहतो ही गोलंदाजासाठी पोषक आहे खेळपट्टी, त्यासाठी ही भरपूर धावसंख्या असेल. निश्चित निश्चित बघा, कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण बघितलं अगोदरचे सामने लो स्कोरचे झाले, आम्ही नव्हतो तरी सुद्धा मात्र रोशनकडनं आम्हाला माहिती मिळते, कारण अगोदरचे सामने कारण दमट वातावरण असतो त्याच्यामुळे खेळपट्टी गोलंदाजाला खूप साजेसरी असतो आणि त्या प्रकारचा प्रपामस गोलंदाजाकडनं घडला होता. मात्र अमोलचं जर झेल पकडलं असतं, जर आपण चुका दर्शवाल मात्र चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये आणि जयेशने अमोलचं झेल सोडलं आणि मात्र त्याचं उत्तम उदाहरण धापलकावरती पाहतोय. 13 सरसरीने धावसंख्या धापलकावरती 39 धावा पाहतोय 3 षटकानंतर. पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये मोरेश भाग्यवंत, हा चेंडू वाईट यॉर्करचा वापर केलाय, खूप चांगला चेंडू आहे, प्रमुख अस्त्र आहे गोलंदाजाचा. आपण पाहू शकाल जेव्हा वाईट यॉर्करचा वापर केला जातोय मात्र गोलंदाजाला एकच शॉट बचावू शकतोय, मात्र हेलिकॉप्टर शॉट ज्याने MS धोनी जास्तीत जास्त त्याचा वापर करत असतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. त्याच्यानंतर पाहू शकाल की कोणताही फलंदाज मात्र यॉर्कर चेंडूला जास्तीत जास्त सन्मान देत असतात. हा चेंडू पुन्हा एकदा बघा मिडस्टंपवरती चेंडू फेकला होता, चेंडू पॉपिंग क्रीजवरती राहतोय, मात्र गोलंदाज मात्र ह्या चेंडूवरती थोडासा
एक चांगला प्रकारचा परफॉर्मन्स दाखवतोय आणि सिंगल काढून जास्तीत जास्त ट्रॅकला आणण्याचा प्रयत्न करतोय अमोलला. कारण अमोलचं आम्ही अगोदर सुद्धा परफॉर्मन्स बघितलाय. अमोल इनसाइड आउट खूप चांगला शॉट खेळतोय, कट खूप चांगला मारतोय, कारण ऑफसाईडला खेळण्यासाठी त्याला खूप आवडतोय आणि नेहमीच त्याच्या ऑफसाईडकडनं शॉट पाहायला गेलेत. हा चुंडू ऑनसाईडला खेळायचं होतं या वेळेस. चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाईल. डॉट चेंडू, डॉट चेंडूने मात्र धापलकबडती. धावसंख्या आपण पाहू शकाल स्थगित 40 धावा. बघा जांभिळी पाडा संघ आमच्यापर्यंत पोहोचतोय. स्वागत करूया. पुढचा सामना असेल जांभिळी पाडा संघाचा. हा चेंडू पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळायचं होतं. डायरेक्ट किट दिलाय. बघा चुकीचं क्रिकेट, थोडस लेझी क्रिकेट दाखवलाय. कारण लेझी क्रिकेट आम्ही बघितलं होतं जांभिळी पाड्याच्या मैदानावरती एक स्पर्धा घडली होती. तर गोरसई विपक्ष मात्रेपाडा असा सामना होता. तर बरं 40 धावा कुठल्या तर 4 षटकामध्ये आणि शेवटच्या षटकामध्ये 7 चेंडू मागे. बघा जवळजवळ 14 धावांची गरज होती, 13 धावांची गरज होती आणि दोन धावा पूर्ण केल्या होत्या आणि कृष्णा मात्रेने तो चेंडू एक लेझी क्रिकेटने फेकला गेला आणि अँड्रम स्टाईलने तो चेंडू फेकला आणि त्या 3 धावा घेतल्या. स्ट्राईक मात्र मेन फलंदाजाला मिळाली, रोशन भावेश पवारला, आणि त्याने लगेचच षटकार कुठला आणि तो सामना एकतर्फी आपल्या बाजूने झुंकवला. असं लेझी क्रिकेट बघा, भावेश पवार सारख्या आयकॉन खेळाडूला जर आपण स्ट्राईक द्याल तर निश्चितच तो सामना आपल्याला गमवावा लागेल आणि एखादी चुकी स्पर्धेमधून मात्रेपाडा टीमला मात्र निरोप घ्यावा लागला. आणि मागच्याच कालच्या दिवसामध्ये स्पर्धा घडली. बघा विकेटच्या माध्यमातून आगासन संघ केजू मुंडेचा संघ जिंकला. तिथे सुद्धा पिंटू मात्रेने चुका दर्शवल्या आणि 2 धाव्याची पेनल्टी त्यांना लागली आणि त्या पेनल्टीने तो सामना त्यांना गमावा लागला. अशा काही मात्र आठवणी असतील. कारण मात्रेपाडा संघ ज्याने या सीझनमध्ये 4 चॅम्पियनशिप पडकवल्यात रोशन तुझ्या माहितीसाठी, आणि पूर्णपणे टॉप संघामध्ये मलंगड विभागामध्ये असेल तो कोणता संघ, तर मी निश्चितच म्हणेल मात्रेपाडा संघ असेल. नक्कीच योगेश मात्रे आणि कृष्ण मात्रे यांचा संघ आहे, टॉप फॉर्म मध्ये आहे. योगेश मात्रे नक्कीच एक व्यावसायिक खेळाडू आहे, एक तेज तरार गोलंदाज म्हणून नावलौकिकाला आलाय तोच योगेश मात्रेचा मात्रेपाडा संघ. आपण पाहतो तर 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांचा धावसंख्या धावफलकावरती 48 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 12.00 सरासरीने 48 धावा धावफलकावरती 4 षटकानंतर फलंदाजी करणाऱ्या पागड्याचा पाडा या संघाची. निश्चित बघा कालच्या दिवसामध्ये एक इतिहास सुद्धा पाहतोय. मल्लंगड विभागाचा एक इतिहास असेल, कारण बदलापूर विभागामध्ये जाऊन मात्र एक इतिहास रचला वसार टीमने, गावदेवी वसार टीमने. नाबाद 97 धावांची पार्टनरशिप, ज्याच्यामध्ये 15 चेंडू 55 धावा. रवी बायले एक टेनिस विश्वातील सर्वात घातकी फलंदाज, ज्याने 15 चेंडू मागे 55 धावा कुठल्या. दुसऱ्या बाजूला चिंट्याने तब्बल 10 चेंडू 36 धावा आणि त्यांची पार्टनरशिप नाबाद 97 धावांची पार्टनरशिप. रोशन नक्कीच रवी वायले असेल, विकी मात्रे असेल, चिंटे असेल, नक्कीच खूप विस्फोटक फलंदाज आहेत. आणि वसार संघ जर विचार केला, वसार संघ बाल संघ मल्लंगड विभागातील दिग्गज संघांमध्ये नाव येतं या दोन्ही संघांचं. निश्चित खरोखर जसजसं मात्र पुढे जाईल खूप प्रशंसाजनक असेल, कारण या विभागाला एक देण आहे रवी बायले सारखा फलंदाज आणि त्याने आपला या विभागाचं नाव रोशन केला. कारण 15 चेंडू आणि 55 धावा एक ताबडतोब फलंदाजचं उदाहरण त्याने पेश केलं त्या मैदानावरती. शेवटचं षटक आहे बघा, शेवटचं षटक गोलंदाज बचिंद्र स्लॉगरचं षटक आहे, डेटवरचं षटक आहे रोशन. आणि डेटवरच्या षटकामध्ये आपण पाहू शकाल जास्तीत जास्त स्ट्राईकला मात्र आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे अमोलला. अमोल जर स्ट्राईकवरती येईल तर मोठे फटके सुद्धा पाहू शकाल आपण. हा चेंडू पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळायचं होतं. चेंडू लॉंगनला जाईल आणि मिस फील्ड होतोय. खराब क्रिकेटचं उदाहरण, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. मित्र ज्योती प्राणामच्या मांगरुल गावाची शान, जू लग मित्र ज्योती प्राणामच्या मांगरुल गावाची शान, भार्गव भाई उमेश भाई निशा. बघा आमचे प्रशांत यांना विनंती करतोय जांभिळी पाड्याचे स्वर्गीय सतीश पाटील चषकाचे प्रमुख आयोजक प्रशांत यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती या. मिस फील्ड होतोय, 4 धावा धावफलकावरती आल्यात.
बघा स्ट्राइकला हाणण्याचा प्रयत्न केलाय, मात्र यावेळेस पाहू शकाल फलंदाज बाद होईल आणि दुसरा झटका लागतोय पगड्याचा पाड्या संघाला। डीजे मास्टर बघा पुढची मॅच असेल आपण पाहू शकाल आशेले संघ हर्षल तरेचा संघ खूप फॉर्म मध्ये आहे या सीझन मध्ये आणि तो संघ सुद्धा सीएम चषका मध्ये सुपर फॉर्म मध्ये प्रवेश केला होता आणि खूप चांगला परफॉर्मन्स हर्षल तरेच्या संघाने दाखवला आणि तृतीय क्रमांक त्याने मात्र त्या स्पर्धेमध्ये पटकवला। ग्रामीण संघाचा जर विचार केला तर हर्षल तरेला आपण पाहू शकाल इनअप ऍक्शन मध्ये, संघाचा संघनायक आहे। त्याच्यानंतर विचार केला तर जांभिली पाडा संघ आपला आपण बघितलं गेलं तर सतीश पाटील चषकामध्ये रनर अप संघ ठरला होता। बघा जवळजवळ चॅम्पियनशिप पडकवायच्या उंबरड्यावर होत्या। शेवटच्या षटकामध्ये 17 धावांची गरज असताना भावेश पवारने ते 17 धावा कुठल्या आणि मात्र शेवटच्या षटकामध्ये चॅम्पियनशिप गमवली जांभिली पाडा संघाने। कारण आपण पाहू शकाल सागर पाटीलचा संघ आहे, सागर पाटील खूप चांगला खेळ खेळला। त्याच्यानंतर आपण बघितलं तुषार सुद्धा एक खूप चांगला फलंदाज आहे। त्याच्यानंतर रुपेश पाटील खूप चांगला प्रकारचा परफॉर्मन्स त्याने दाखवला, माझा उल्लेख केला पाहिजे, वर्णन केला पाहिजे, कारण खूप चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला भेटला। कारण कासगाव संघाला मात्र 6 चेंडू 7 धावांची गरज असताना मात्र त्याने पूर्णपणे सामना जिंकला होता जांभिली पाडा संघाने। आमंत्रित करूया त्या दोन्ही संघनायकांना, जांभिली पाडा संघाचा संघनायक आणि आशिले संघाचा संघनायक। बघा रोशन दोन्ही संघ या सीझन मध्ये खूप चांगला क्रिकेट दाखवतात, मात्र या दोन संघांबद्दल काय म्हणशील? तर नक्कीच दोन्ही संघ इन्फॉर्म संघ आहेत। कासगाव चषकामध्ये चॅम्पियन संघ होता जांभिवली पाडा संघ। कासगाव इथे सुद्धा नक्कीच जांभिवली पाडा संघ चॅम्पियन होता, कारण की समीर राऊत यांची ती स्पर्धा होती आणि कासगाव संघ इन ऍक्शन मध्ये असेल, चौथा सामना आहे। क्रॉसिंग नसेल याची नोंद घ्यायची आपण अमोल, क्रॉसिंग नसेल निश्चित निश्चित। मात्र कासगाव येथे चॅम्पियनशिप अडकवली होती, माझ्या आठवणीची नव्हती स्पर्धा, कारण तिथे मात्र आमचे रोशन होते आणि कासगावला खूप चांगला क्रिकेट जांभिली पाडा या संघाने दाखवला आणि तुषार पाटील असो, त्याच्यानंतर रुपेश असो, सागर पाटील एक प्रमुख ऑलराऊंडरची भूमिका त्याच्याकडनं पाहायला भेटतोय आणि बेस्ट बॅट्समॅनचा खिताब मात्र तुषार पाटीलला मिळाला होता आणि खूप चांगला क्रिकेट त्याच्याकडनं पाहायला भेटला। मात्र आशिले संघाचा जर विचार केला तर हर्षल तरे हा सुद्धा एक चांगला फलंदाज, शुभम असेल त्यांच्याकडनं सुद्धा खूप चांगला क्रिकेट पाहायला भेटतोय। दोन्ही संघ मात्र एकच कॅलिबरचे आहे, मात्र याच्यानंतर सामना प्रेक्षकांना पाहायला भेटेल। बघा चुकीचं कॉलिंग, फलंदाज बाद होईल, आणखी एक सफलता, षटक क्रमांक मात्र पाचवं संपन्न झालंय 5 षटकामध्ये। धबल कबड्डी धावसंख्या आपण पाहतोय तर पगड्याचा पाडा संघाकडनं टोटल समोर येतोय 58 धावा, 59 धावांचं लक्ष आहे आणि 59 धावा कुटण्यासाठी मात्र मयुरेशला मात्र मेहनत करावी लागेल। संघाचा संघनायक कॅप्टन ऑफ द टीम हरेशला मात्र मेहनत करावी लागेल। आघाडीची दोन षटके P1 आणि P2 या दोन षटकावरती रोशन बघा अटॅक करायला लागेल फलंदाजांना, तरच हा सामना जिंकू शकतोय आणि थोडंसं मी निश्चितच म्हणेल बेनिफिट असेल। सकाळचं सत्र आहे, थोडंसं दमट वातावरण आहे आणि खेळपट्टी ही गोलंदाजाला मात्र लाभदायक असेल, पोषक आहे आणि त्याच्यानुसार मात्र जर गोलंदाजी केली तर पूर्णपणे आंबे संघाला डॉमिनेट करू शकतोय पगड्याचा पाडा संघ। मात्र जर आंबे संघाने सुरुवात खूप चांगली केली, दमदार स्टार्ट दिली तर सामना आंबे संघसुद्धा जिंकू शकतोय। तर बघा दोन्ही संघाच्या संघनायकाला आम्ही प्राचारण करतोय, आशेले संघ आणि जांभिली पाडा संघ। आपण या नाणेफेकीसाठी आणि माझं मतसत्र इथे समाप्त होतोय आणि मात्र तुम्ही जाऊ नका कुठे आणि ज्या वर्ल्ड टेनिस WTCच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग आम्हाला ऐकता त्यांचं स्वागत करतोय, त्याच्यानंतर याच मैदानावरती जे आम्हाला प्रेक्षक वर्ग ऐकता त्यांचं सुद्धा स्वागत करतोय आणि या दुसऱ्या सत्रामध्ये दुसऱ्या सेशनमध्ये आपण आमंत्रित करूया आमचे जवळचे मित्र आणि आमच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेसाठी आलाय, मात्र त्यांचं मात्र आपण आभार व्यक्त करूया आणि आणखी 2 दिवस मात्र या स्पर्धेसाठी त्यांच्या एक सुंदर वाणीमधून समालोचन ऐकण्यासाठी मिळेल आणि त्यांचं आपण स्वागत करूया आपल्या मलंगड विभागामध्ये रोशन संत यांना मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतोय। थँक्यू डीजे।
मुंबईचे राजा आम्ही दर्याचे राजा आम्ही मुंबईचे राजा आम्ही दर्याचे राजा. थँक यू सो मच बिगी मास्टर. थँक यू सो मच गणेश माद्री. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा. कनेर वंदन करतो महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार माळेचा मुद्रा अर्पण करतो. तसेच निशांत पाटील आणि उमेश पाटील या दोन मान्यवरांना नक्कीच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून ही माझी सुरुवात करतोय. खूप मोठी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. जवळमान क्रिकेट संघ मांगरूळ आयोजित स्वर्गीय निशांत पाटील आणि स्वर्गीय उमेश पाटील स्मृती चषक 2018 हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. आणि आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरी मधील पहिला सामना रंगतोय. 20 मैदानावरती पागड्याचा पाडा विपक्ष आंबे बी या दोन संघांमध्ये संघनायकाने एक धाडसी निर्णय केला होता. प्रथम फलंदाजी स्वीकारली होती या सकाळच्या सत्रामध्ये रुपेश भगत यांनी. तदनंतर अमोल फराडने त्यांचा निर्णय नक्की सार्थक ठरवला. तब्बल 58 धावा लावल्या धावफलकावरती आणि 59 धावा नक्कीच टार्गेट सेट केलंय आंबे बी या संघासमोर. 30 चेंडू आणि 59 धावांचं आव्हान असेल. एकूण जर पाहिलं गेलं तर अमोल फराडने आपल्या संघासाठी 43 धावांचं योगदान दिलं. एक विस्फोटक खेळी केली. तर नक्कीच आजच्या दिवशी माझ्या समवेत नक्कीच मलंगड विभागातील लोकप्रिय समालोचक गणेश मात्रे. नक्कीच मलंगड विभागामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा तेव्हा नक्कीच गणेश मात्रे असतात. नक्कीच खूप माहिती आहे या परिसरामध्ये लोकप्रिय समालोचक आहेत गणेश मात्रे असतील. तदनंतर सोनू बांगर असतील. नक्कीच हे दोन समालोचक जास्तीत जास्त स्पर्धा कव्हर करत असतात. आणि माझ्या समवेत आपण पाहतोय आमचे गुणलेखक सचिन पाटील आहेत. तदनंतर जर आपण पाहिलं गेलं तर ऋतिक पाटील आहेत. आणि संपूर्ण वर्ल्ड टेनिस क्रिकेटची टीम आपण पाहतोय. फाउंडर आहेत राहुल उलवेकर मॅन फ्रॉम खिडुकपाडा. तदनंतर कॅमेरामॅन आपण पाहतोय शिव. आणि त्यानंतर आपण पाहतोय ही संपूर्ण टीम आपण पाहतो या वीस सज्ज होते. तर पंचांची भूमिका आपण पाहतो या वीस राकेश पाटील नक्कीच आयोजक सुद्धा आहेत या स्पर्धेची आपण पाहतोय राकेश पाटील. त्यानंतर ऑफिशियल पंच आपण पाहतो या वीस रतन मानेरकर आहेत मॅन फ्रॉम पालेगाव. हे दोन पंच आपण पाहतोय. दांडगा अनुभव असलेले हे दोन पंच आपण पाहतोय. तर दोन्ही संघांना हार्दिक अधिक शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. आंबे बी संघाची सलामी जोडी आपण पाहतोय. या वीस स्ट्रायकर फलंदाज देवा भाग्यवंत आणि नो स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय मच्छिंद्र भाग्यवंत ही जोडी आपण पाहतोय. देवा आणि मच्छिंद्र ही जोडी आपण पाहतोय. 20 मैदानावरती 59 धावांचं आव्हान असेल. तर गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय पीवनच्या या पहिल्या षटकामध्ये पालेगाव एंड कडून सज्ज होतोय अमोल फराड. गेम ऑन लेट्स प्ले. पहिला चेंडू आपण पाहतोय श्रद्धा वेध घेतला जातोय. स्ट्रॉंग अपील होती. या अपिलामध्ये आत्मविश्वास कमी आणि उत्साह जास्त होता तेच बघितलं. पंच आपण पाहतोय 20 रतन मानेरकर आहेत. पहिला चेंडू आपण पाहतोय 20 निर्धाव चेंडू फेकतोय अमोल फराड. जे अमोल फराडने पहिल्या सत्रामध्ये 43 धावांची अप्रतिम खेळी केली तोच अमोल फराड आपण पाहतोय ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. अमोल फराड असतील नक्कीच रुपेश भगत असतील. फुल टॉस चेंडू फेकलाय. गॅप शॉट सिलेक्शन आपण पाहतोय. डीप कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये आउटफील्ड फास्ट आहे पण अप्रतिम क्षेत्रक्षण दाखवतोय. डीप मध्ये आपण पाहतोय सचिनच्या माध्यमातून तोपर्यंत 3 धावांचा अवधी होता. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दोन फलंदाजांमध्ये 3 धावांनी श्रीगणेश करतोय. 3 धावांनी संघाचं आणि स्वतःचं अकाउंट ओपन करतोय फलंदाज देवा भाग्यवंत. नक्कीच खूप मोठी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आणि आमचे जवळचे मित्र नक्कीच सुरेंद्र भाग्यवन कनिष्क कलेक्शनचे आमचे जवळचे मित्र आहेत. टॉपेज लागतोय. मिस टायमिंग फटका आहे. फलंदाज बाद अप्रतिम जेल टिपतोय अमोल फराड आणि पहिला मोठा धक्का बसतोय. या वीस आपण पाहतोय आंबे बी संघाला गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज बाजतोय मच्छिंद्र भाग्यवन. बॅक टू द पवेलियन.
थैंक यू सो मच। नक्की जो पहिला धक्का बसला या वीस आपण बाधोय फलंदाजी करणारे आंबे बी या संघाला तीन या धावसंख्येवरती आपण पहिले यश मिळते या वीस अमोल फराडला आणि पहिले यश मिळतंय या वीस पागड्याचा पाडा या संघाला। अप्रतिम सुरुवात होते पागड्याचा पाडा या संघाच्या माध्यमातून। नक्कीच रुपेशजी भगत यांनी हा संघ पुरस्कृत केलाय। तर आशेली संघ संगणक आणि जांभिवली पाडा संघ संगणक आपण या नाणेफेकीसाठी तर यापुढीलचा सामना असेल पहिल्या फेरीमधील दुसरा सामना आशेली विपक्ष जांभिवली पाडा या दोन संघांमध्ये बिग फाईट सामना असेल। दरम्यानचा पुढीलजी पुन्हा एकदा सुरेख चेंडू फेकला होता मिस टायमिंग फटका आहे परंतु जवळपास कोणताही शतकक्षक नाहीये। चेंडू सीमा पलीकडे वन बाउंस ओ ड्रॉप चार धावांसाठी गुड शॉट। थैंक यू सो मच। अप्रतिम फटकेबाजी करतोय अवीस फलंदाज देवा महेशच्या बॅट मधून चौकार येतोय। सुरेख चेंडू फेकला होता ऑफ ड्रॉपचा फटका आपण पाहतोय। या वीस डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे। एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल। धावसंख्या एक ने वाटते धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय। या वीस आठ धावा धावफलकावरती आंबे विपक्ष आपण पाहतोय। वीस पागडेचा पाडा या दोन संघांमध्ये सामना आपण पाहतोय। अप्रतिम क्षेत्रक्षीण आपण पाहतोय। वीस मिडॉपला निर्धाव चेंडूची सांगता होती। पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय आठ धावा धावफलकावरती या वीस आंबे क्रिकेट संघाची। पहिल्या षटकानंतर आठ धावा धावफलकावरती उर्वी समीकरण येणारे चोवीस चेंडू आणि जिंकण्यासाठी एक्कावन्न धावांची गरज। या वीस मंगरुले या गावाचा उमेश भाई या नावाचा होता। मंगरुले या गावाचा ईशान पाटील या नावाचा का सोडून गेलास आम्हाला ये ना उमेश ये ना उमेश झालास का परका ये ना निशांत ये ना निशांत झालास का परका। थैंक यू सो मच। तर जांभिवली पाडा संघ टॉस विन आहे तर निर्णय कळवायचा आहे आपण। तर पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय वीस आठ धावा धावफलकावरती एका गडीच्या मोबदल्यामध्ये आंबे संघाची षटक क्रमांक आपण पाहतोय। या वीस दुसरं मार्गस्थ आहे वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन गोलंदाज येतो गोलंदाज मार्गवरती। या पॉवरप्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये सागर फराडचा वापर करतोय। मांगरुल गाव यांकडून सज्ज होतोय गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहू शकाल। राईट उर्दू विकेटचा मार करतोय सुरेख चेंडू फेकला होता ऑन ट्रॅपचा फटका आपण पाहतोय। कार्पेट ड्रॉ पाहायला मिळतोय एकदा पूर्ण करतोय चांगलं क्षेत्रक्षीण आपण पाहतोय। डीप लॉंगॉन क्षेत्रामध्ये मच्छिंद्रच्या माध्यमातून तोपर्यंत एक चिकी सिंगल पूर्ण करतोय। धावसंख्या एक ने वाटते धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय नऊ धावा धावफलकावरती। स्ट्रायकला फलंदाज देवा नो स्ट्रायकला फलंदाज महेश ही जोडी आपण पाहतोय वीस मैदानावरती आहे आंबे संघाची। सुरेख चेंडू फेकला होता शरीराचा वेध घेतला जातोय रुपेश भगत। अप्रतिम क्षेत्ररक्षण अप्रतिम फेकी धावबाजची संधी आणि फलंदाज बाद सांघिक यश मिळतंय पागड्याचा पाडा संघाला आणि अजून एक धक्का बसतोय या वीस आपण पाहतोय आंबे संघाला। महेश भाग्यवान बॅक टू द पवेलियन। बाईजेल देवड्या देईन तिरक्या तुलार।
सो मच। तर मयुरेश भाग्यवंत येतोय चौथ्या क्रमांकावरती इन ऍट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती येतोय। संघ अडचणीमध्ये सापडलाय, नक्कीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं उत्तम उदाहरण दाखवतोय सागर फराट। अमोल फराटच्या पावलावरती पाऊल ठेवतोय। या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय सागर फराट अप्रतिम सुरुवात केली, पहिले दोन चेंडू सुरेख चेंडू फेकलेत, यावीस मोठा फटका भिडकावून दिला चेंडूला, लॉफ्टेड इट, ब्रँडेड षटकार। नक्कीच आपण पाहतोय ऑफिशियल कॅमेरामन आहेत वर्ल्ड टेनिस क्रिकेटचे अजय, त्यानंतर आपण पाहतोय आमचे अपडेटर आहेत आणि फाउंडर सुद्धा आहेत वर्ल्ड टेनिस क्रिकेटचे, आपण पाहतोय यावीस राहुल उलवेकर खेडूपाडाचे आहेत, त्यानंतर शिव आहेत ऑफिशियल कॅमेरामन। ही टीम आपण पाहतोय यावीस डब्ल्यू टी सी ची, धावसंख्या धावलकावरती 15 धावा। सुरेख चेंडू फेकला होता, स्विंग अँड मिस, फलंदाज बाद, बिग विकेट, अजून एक धक्का बसतोय, मोठा धक्का बसतोय आंबे संघाला, देवा भाग्यवान, बॅक टू द पवेलियन। थँक्यू सो मच। जय शेतोय 5व्या क्रमांकावरती आघाडीचे तिन्ही फलंदाज बाद झालेत, यावेळी आपण पाहतोय ते म्हणजेच आंबे संघाचे। देवाने आपल्या संघासाठी एका षटकाच्या साह्याने 9 धावांचं योगदान दिलं, तर मच्छिंद्र शून्यावरती बाद झाला आणि महेश भाग्यवंत जर विचार केला तर 6 धावांचं योगदान दिलं। चौथ्या आणि 5व्या क्रमांकाचे फलंदाज आपण पाहतोय, आघाडीत तिन्ही फलंदाज गमावलेत, यावेळी आपण पाहतोय आंबे संघाने। इथून मात्र जिम्मेदारी असेल, जबाबदारी असेल या मिडल ऑर्डरच्या फलंदावरती सामना जिंकून देण्याची आंबे संघाला। सुरेख गोलंदाजी होते, पुन्हा एकदा सुरेख जेल टिपतोय, अमोल फराड आणि अजून एक धक्का बसतोय आंबे संघाला, आंबे संघ पूर्णपणे बॅकफुट वरती। थँक यू सो मच। आदरणीय सुभाषजी पाटील जांभिवली पाड्याचे थोडे समाजसेवक आहेत, तर विनंती असेल या पण व्यासपीठावरती आपलं सुद्धा हार्दिक अधिक स्वागत आहे। तसेच धर्मा भाग्यवान यांना मी विनंती करतो, आपण सुद्धा या आंबेगावचे थोडे समाजसेवक आहेत, आपलं सुद्धा हार्दिक अधिक स्वागत, कारण की आपल्या भारताची परंपरा आहे, आपल्या भारताची संस्कृती आहे, अतिथी देव भव, प्रत्येक पाहुण्याचं देवाप्रमाणे स्वागत करणं ही आपल्या भारताची संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचं पालन करत आहे। याविषयी आपण पाहतोय जनमन क्रिकेट संघ मांगरूळ यांच्या माध्यमातून एक खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय, लाख मोलाची क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय, कारण की प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपये। सुरेख चेंडू फेकला होता, शॉर्ट ऑन पोल करायचा प्रयत्न केला होता, मेन बनचा आपण पाहतोय यावीस राकेश पाटील यांचा इशारा येतो व्हाईटचा, धावसंख्या 1 ने वाढेल, धावसंख्या धावलकावरती आपण पाहतोय 16 धावा धावलकावरती। गणेश माते जर विचार केला तर एका षटकाराचा अपवाद वगळता अप्रतिम गोलंदाजी करतोय गोलंदाज सागर पाटील, एक तेज सागर फराड आहे, एक तेज तरार गोलंदाज आहे, वेग ही त्याची ओळख आहे आणि वेगाने इम्प्रेस केले, प्रभावित केले सागर फराडने। सुरेख चेंडू फेकला होता, ब्रह्मास्त्राचा वापर करतोय, संवाद होत नाहीये, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते आणि राकेश पाटील यांचा इशारा येतोय, षटक समाप्त होतोय दुसरं आणि दुसऱ्या षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 8.00 सरासरीने 16 धावा धावफलकावरती, 59 धावा बनवायचे आहेत आणि पहिल्या 2 षटकांमध्ये 16 धावा धावफलकावरती आलेत, म्हणजे उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 43 धावांची गरज। रजनीश जी पवार, तसेच
प्रल्हाद पाटील साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. रजनीश पवार तसेच प्रल्हादजी पाटील साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्टॅगल फलंदाज मयुरेश नुस्टॅगल फलंदाज रेवनाथ आपण पाहतोय. 18 चेंडू जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. तर गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय सोमनाथ फराड पालेगाव एंड कडून सज्ज होतोय. राईट टर्म ओर्थ विकेट समारा करतोय. रिव्हर्स टीम करतोय. बिडका होऊन दिला चेंडूला. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू सीमा पलीकडे फरार. 4 धावांसाठी संघर्षमय चौकार येतोय. फलंदाज आपण पाहतोय या 20 मयुरेश भाग्यवंतच्या बॅट मधून. थँक्यू सो मच. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोया 20 धावा धावफलकावरती. नक्कीच मयुरेश मध्ये क्षमता आहे. गुणवत्ता ठासून ठासून भरली. परंतु आता मात्र सिद्ध करावे लागेल या मैदानावरती. कारण की संघ अडचणीत सापडलाय. आघाडीचे 4 फलंदाज गमावलेत आंबे या संघाने. 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही 39 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 17. आता मात्र राईट टर्म राऊंड विकेटचा मारा करतोय. सुरेख चेंडू फेकला होता. फुलर लेनचा हा चेंडू फेकतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थगित. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 20 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू आपण जर पाहिला गेला तर सुरेख चेंडू फेकला होता. परंतु स्विच हिटच्या माध्यमातून चौकार आला आणि दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक करतोय गोलंदाज सोमनाथ फराड. पुन्हा एकदा राईट टर्म राऊंड विकेटचा मारा करतोय पालेगाव एंड कडून. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू फेकला होता स्क्रीन समोर. चेंडू सीमा पलीकडे आपण पाहतोय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून 6 धावांसाठी गुड शॉट. वाटते धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय या 26 धावा धावफलकावरती. आधीच म्हटलं होतं एक विस्फोटक फलंदाज आहे. कोणत्याही क्षणी या सामन्याचं चित्र आपल्या बाजूने बदलू शकतो ही क्षमता या फलंदाजामध्ये आहे. तोच फलंदाज आपण पाहतोय 20 मयुरेश भाग्यवंत आपण पाहतोय. त्याला साथ देतोय. 6 क्रमांकावरती आलाय रेवनाथ भाग्यवंत. दरम्यानचा पुढील चेंडू पुन्हा एकदा सोमनाथ सज्ज होतोय पालेगाव एंड कडून. राईट टर्म राऊंड विकेटचा मार करतोय. सुरेख चेंडू फेकला होता. शरीराचा वेध घेतला जातोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकतोय. गोलंदाज आपण पाहतोय 20 सोमनाथ. धावसंख्या स्थगित. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 26 धावा धावफलकावरती. अजूनही विजयासाठी 33 धावांची गरज. सुरेख चेंडू फेकला होता. बिग हिट करतोय चेंडू सीमा पलीकडे. ब्रँडेड षटकार. बघू शकतो या 20 आंबे संघ. कारण की एक विस्फोटक फलंदाज आहे. सुरुवात चांगली केली आहे फलंदाज मयुरेशने. शेवट गोड करेल का हा फलंदाज मयुरेश. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 32 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजूनही 27 धावांची गरज आहे. या 20 मोठा फटका. बिग हिट करतोय मयुरेश भाग्यवान. ब्रँडेड फटका षटकार.
सो मच अप्रतिम संगीत आपण पाहतोय. प्रवीण पाटील यांचं हे गीत बेतवड्याचे आहे, त्यांचं हे गीत आपण पाहतोय. अप्रतिम संगीत आपण पाहतोय वीस गणेश पाटील यांच्या माध्यमातून. गीता साऊंड सर्व्हिस आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून. सुमधुर संगीत आपण पाहतोय. तर येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 21 धावांची गरज. समीकरण सोपं झालंय कारण की प्रतिहरला चढवला जातोय फलंदाज मयुरेशच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्गावरती सज्ज होईल. सेकंड स्पेल मध्ये येतोय सागर फराड. ज्या सागर फराडने पीटूचं षटक फेकलं होतं, 8 डबा खर्च केल्या होत्या, त्याच सागर फराड वरती पुन्हा एकदा विश्वास दाखवतोय. सुरेख चेंडू फेकला होता, अकूट टप्प्याचा हा चेंडू आपण पाहतोय. शॉर्टअप लाईनचा वापर करतोय. चेंडू पडल्यानंतर चेंडूने घेतलेली अतिरिक्त उचली आपण पाहतोय. टेकअप होतो चेंडू आणि सरळ जाऊन अमोल फराडच्या हातामध्ये विसवतोय. दरम्यानचा हा निर्धाव चेंडू फेकतोय. धावसंख्या स्थगित. धावसंख्या धावफलकावरती 38 धावा, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. स्ट्राइकर फलंदाज सहाव्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहतोय हरिवनाथ भाग्यवान. रिव्हर्स अटेम्प्ट करतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकला जातोय. प्रत्येक निर्धाव चेंडू विजयाचा मार्ग सुकर करेल. प्रत्येक निर्धाव चेंडू नक्कीच दबाव वाढवेल या 20 आंबे या संघावरती. येणार 10 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 21 धावांची गरज. सुरेख गोलंदाजी होती या 20 सागर फराडच्या माध्यमातून. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. सुरेख चेंडू फेकला होता, पुन्हा एकदा वेगाने इम्प्रेस करतो. यष्ट्यांवरून चेंडू ट्रॅव्हल झाला होता हेच बघितलं पंच राकेश पाटील यांनी. नक्कीच अप्रतिम पंचांची भूमिका आपण पाहतोय. बीस राकेश पाटील असतील, तदनंतर रतनजी माणेरकर असतील. हे दोन ऑफिशियल पंच आपण पाहतोय. आयसीसी नियम क्रमांक 2 नुसार आपण पाहतोय पंचांची भूमिका. सुरेख चेंडू फेकला होता, आता मात्र लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. लेग स्टिक सोडून त्याला चेंडू पंचांचा इशारा. व्हाईटचा येतोय. आयसीसी नियम क्रमांक 22 लगावला जातोय. 42 नियमांच्या अंतर्गत क्रिकेट हे खेळलं जातं. त्यातलाच हा नियम क्रमांक 22 आपण पाहतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 39 धावा. धावफलकावरती विजयासाठी अजूनही 9 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. नऊ चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 20 धावांची गरज. आणि 20 धावा कंपल्सरी कराव्याच लागतील आंबे या संघाला. पुढील चेंडू पुन्हा एकदा सागर. सुरेख चेंडू फेकला होता, ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय 20 मिड विकेट क्षेत्रामध्ये. वाडीश लॉंगोलला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. नक्कीच दुखापत होते या 20 आपण पाहतोय. 20 रिमनाथला विनंती आहे जायचंय, आपण पाणी घेऊन जायचंय विनंती असेल. तर धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 20 40 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. विजयासाठी येणारे 8 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 19 धावांची गरज. आणि 19 धावा कंपल्सरी कराव्यास लागतील फलंदाजी करणाऱ्या आंबे या संघाला. परंतु जमेची बाजू आपण पाहतोय 20 मयुरेश भाग्यवान अजूनही खेळपट्टीवरती आहे. तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित असतील या 20 आपण पाहतोय फलंदाजी करणाऱ्या आंबे या संघाला. आतापर्यंत मयुरेशने नक्कीच जर पाहिलं गेलं तर 3 उत्तुंग षटकार 1 चौकारच्या साह्याने 22 धावा आपण पाहतोय 20 नाबाद खेळतो. 22 या धावसंख्येवरती
मयुरेश भाग्यवंता पण पाहतोय येणारे 8 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावांची गरज, जास्तीत जास्त ट्राय घेण्याचा प्रयत्न करावा लागेल या 20 फलंदाज मयुरेशला, कारण की ज्या मयुरेशने नक्कीच विजयाची स्वप्न दाखवलेत या आंबे संघाला, ते विजयाची स्वप्न पूर्ण करेल का हा फलंदाज मयुरेश की त्याला रोखण्याचं काम करेल या 20 पागड्याचा पाडा संघाचा गोलंदाज सागर फराड। 8 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतो या 29 धावांची गरज आहे, 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 29 धावा कंपल्सरी बनवावेच लागतील, कारण की या स्पर्धेत नियम आहे विकेट टॉसला महत्व नाहीये, कंपल्सरी चेसिंग तुम्हाला करावीच लागेल। पुन्हा ते गोलंदाज सज्ज होतोय, सागर राईटम ओथ विकेटचा मारा करतोय, सुरेख चेंडू फेकला होता शॉर्ट आर्म पुल करतो, मिस टायमिंग फटका आहे, एक धाव पूर्ण करतो, दुसऱ्याचा प्रयत्न असेल परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल। धावसंख्या 1 ने वाटते, धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 41 धावा धावफलकावरती मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय हा गोलंदाज सागर फराड, आणि या षटकामध्ये पागड्याचा पाडा संघाला कमबॅक करून दिलंय, कारण की 2 षटकामध्ये तब्बल 21 धावांची गरज होती आणि आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत गोलंदाज सागर फराडने आणि 3 धावा खर्च केल्यात, अप्रतिम गोलंदाजी, बेस्ट इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण पाहतोय या 20 सागर फराडच्या माध्यमातून। सुरेख चेंडू फेकला होता आडव्या बॅटने, आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाहीयेत, आपण पाहतोय 20 दोन्ही फलंदाज 4 षटकांचा खेळ संपतोय, 4 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 41 धावा धावफलकावरती, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सागर फराडच्या या गोलंदाजासाठी, कारण की 2 षटकामध्ये 21 धावांची गरज असताना 3 धावांचं षटक फेकलंय आणि पागड्याचा पाडा संघाला या सामन्यामध्ये कमबॅक करून दिलंय आणि पागड्याचा पाडा संघाने या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली, येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची गरज। थँक्यू सो मच। 6 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आणि 18 धावा कंपल्सरी कराव्याच लागतील, तर विनंती असेल या 20 जांभिवली पाडा तसेच आशेले या दोन्ही संघांना विनंती करतो की व्यासपीठासमोर आपण येऊन थांबायचं आहे, आशेले संघ आणि जांभिवली पाडा संघ विनंती असेल की आपण व्यासपीठासमोर येऊन थांबायचं आहे। या 20 नाणेफेकी जिंकली आहे जांभिवली पाडा संघाने, तर विनंती असेल दोन्ही संघांना की व्यासपीठासमोर आपण येऊन थांबायचं आहे आणि मैदानामध्ये नक्कीच आमच्या प्रवेशद्वारामधूनच आपल्याला मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे। 6 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे, गोलंदाज मार्गवरती सज्ज होतोय गोलंदाज रोशन फराड, रोशनच्या हातामध्ये हा चेंडू सोपवलाय, मित्र मी हा चेंडू सोपवला नाहीये तर या सामन्याचं भवितव्य सोपवलंय, हा सामना सोपवलाय संघनायक रुपेश भगत यांनी रोशन फराडच्या हातामध्ये, दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा, ऑल द बेस्ट, शो द गुड गेम। 6 चेंडू 18 धावांची गरज, जमीची बाजू आपण पाहतोय 20 मयुरेश भाग्यवंत या फलंदाजावरती स्ट्राईक आहे आंबे संघासाठी, आपण पाहतोय 6 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची गरज, पहिला चेंडू आपण पाहतोय लॉफ्टेड इट आउट ऑफ द पार्क, बिग षटकार। पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय 20 रोशन फराडचा खरपून समाचार घेतला जातोय, पहिल्या चेंडूवरती उत्तुंग षटकार येतोय आणि या षटकाने समीकरण बदलतंय, येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 12 धावांची गरज, हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय मैदानावरती, प्रेक्षकांच्या काळजा टोका चुकवणारा सामना पाहायला मिळतोय मैदानावरती, सुरेख चेंडू फेकला होता निर्धाव चेंडूची सांगता होते, धावसंख्या स्थगित, धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय या 20 आपण 47 धावा धावफलकावरती, येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आणि 12 धावा कंपल्सरी कराव्याच लागतील आंबे क्रिकेट संघाला। सुरेख चेंडू फेकला होता, पुन्हा एकदा आपण पाहतोय गुड लेन्स पडून अतिरिक्त बाउन्स होतोय, टेकअप होतोय चेंडू आणि सरळ जाऊन
आपण पाहतोय अभिष्ट मास्टर ब्रेन अमोल फराडच्या हातामध्ये विसावतोय. दरम्यानचा निर्धाव चेंडू फेकला जातोय. नक्कीच ज्येष्ठांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल मास्टर ब्रेन अमोल फराडला. तर नक्कीच शॉर्ट फाईन लेगला थर्डमॅन क्षेत्रामध्ये आपण पाहू शकाल मास्टर माइंड संगणक रुपेश भगत यांना. इनर तीन चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. प्रत्येक निर्धाव चेंडू दबाव वाढवण्याचं काम करेल या 20 आंबे या संघावरती. सुरेख चेंडू फेकला होता चेंडू सीमा पलीकडे षटकार. पुन्हा एकदा नाट्यमय वळण या सामन्यामध्ये मयूरीश भाग्यवंतच्या बॅट मधून संघ एखादी किल्ला लढवतोय आपल्या मैदानावरती. पाहतोय आपण तो म्हणजेच आंबे संघाचा मयूरीश भाग्यवंत ऑन फायर. दोन चेंडू 6 धावांची गरज या षटकाराने पुन्हा एकदा समीकरण बदललं जात आहे. दोन चेंडू आणि 6 धावांची गरज ज्या मयूरीश भाग्यवंतने सुरुवात चांगली केली शेवट गोड करेल का हा प्रश्नचिन्ह असेल. दोन चेंडू 6 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो. या दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या. सुरेख चेंडू फेकला होता मिस्टॅमिंग फटका आहे. जेल सोडला जातोय. जेल सोडली की मॅच सोडली येणार कालच ठरवेल. कारण की एक चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 6 धावांची गरज. एक चेंडू 6 धावांची गरज. बघूया षटकाराने सामना फिनिश करतोय हा फलंदाज मयूरीश भाग्यवंत की सामना जिंकून देतोय रोशन फराड या पागड्याचा पाडा संघाला. एक चेंडू 6 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. प्रेक्षकांच्या चर्चेला उदन आलंय की सामना कोण जिंकणार पागड्याचा पाडा की आंबे. एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. एक चेंडू या सामन्याचे चित्र स्पष्ट करेल. एक चेंडू 6 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट शो द गुड गेम दोन्ही संघांसाठी. एकदा जोरदार टाळ्या. सामना कोणी जिंकू दे सामना कोणी हरू दे हा विजय क्रिकेटचा आणि हा विजय स्वर्गीय निशांत पाटील आणि उमेश पाटील स्मृती चषक 2018 चा. एक चेंडू 6 धावांची गरज. सुरेख चेंडू फेकला होता आणि आपण पाहतोय पागड्याचा पाडा संघ विजयी. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि आंबे संघाचं कौतुक आणि आभार या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल. तर विनंती असेल आपण आंबे संघ लाईनअप करायचा आहे. शुभेच्छा द्या आपण पागड्याचा पाडा संघाला. दोन्ही संघांना विनंती असेल नक्कीच. अभिनंदन अमोल फराड, अभिनंदन रुपेश भगत. सामना जिंकला या 20 पागड्याचा पाडा या संघाने आणि या सामन्याचा मानकरी मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट अमोल फराड. 43 धावांची विस्फोटक केली आणि तदनंतर पहिले षटक फेकलं आणि पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या आणि एक सफलता प्राप्त केली आपल्या संघासाठी. अष्टपैलू खेळाडू ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अमोल फराड. मांगुरले या गावाचा उमेश भाई या नावाचा. होता मांगुरले या गावाचा ईशात पाटील या नावाचा. का सोडून गेलास आम्हाला ये ना उमेश ये ना उमेश झालास का परकार. ये ना निशात ये ना निशात झालास का परकार. तो या पण अमोल व्यासपीठावर यायचं आहे. तर गोपाल बाबा यांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती. सुभाष पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचं या 20 अमोल फराडचा.
अप्रतिम खेल आपण पाहिला गेला तर अमोल फराडच्या माध्यमातून आपण पाहिला गेला। तर अमोल फराड यांच्याशी आपण संपर्क सुद्धा साधू कारण की एक लेदर क्रिकेटर आहेत, नक्कीच बोलतील ते। सामना चित्ररथ झाला, पहिल्यांदा अभिनंदन अमोल। एक चेंडू ने सहा धावांची रन होती, नक्कीच रोशन षटक पिकवता। एका षटकामध्ये 18 धावांची रन होती आणि रोशनच्या हातामध्ये चेंडू सोपवला तेव्हा तुझ्या मनामध्ये एक्झॅक्टली काय सुरू होतं? 18 रन पाहिजे होते, कंपल्सरी 3 सिक्स मारायचेच होते आणि इकडे हवेच्या हवा जास्त असल्यामुळे लेग साईडला सहजासहजा बॉल जात नाही। सो त्याने ट्राय केले समोर मारायचे आणि त्याने दोन ओव्हर पिच टाकले, त्याने समोर मारले। बट त्याने असे 3 बॉल जे टाकले ते शॉर्ट बॉल टाकले आणि तो समोर मारायच्या यात डॉट बॉल झाला। तर तुझ्या कामगिरीविषयी काय म्हणशील? अप्रतिम फटकेबाजी नेहमीप्रमाणे नक्कीच संघासाठी धावून आलाय, तर तुझ्या कामगिरीविषयी आणि रुपेश दादा भगत यांच्याविषयी काय म्हणशील? रुपेश दादा तर आमचे आधारस्तंभ आहेत कारण प्रत्येक ठिकाणी आमचे एंट्रीज वगैरे तोच करतो, सगळं पॅकरच बोललो तर चालेल, तो सगळं काय करतो तो तोच करतो। ओके, तर नक्कीच शुभेच्छा असतील पुढच्या सामन्यासाठी संपूर्ण पगड्याचा पाडा संघाला कारण की जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत रुपेश दादा भगत।